नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह फार्मा या आपल्या युट्यूब चॅनल वरती। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गव्हर्नमेंट फार्मसिस साठी जे इम्पॉर्टंट एमसीक्यू आहेत ते आपण एमसीक्यू आणि त्याची काही उत्तरं आपण बघणार आहोत। तर असे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला मग स्टार्ट करूया। गव्हर्नमेंट फार्मसिस्ट साठी इम्पॉर्टंट असणारे म्हणजे तुमची आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषदेची भरती असेल, इतर कोणतीही भरती असेल त्यासाठी महत्वपूर्ण एमसीक्यू सिरीज आपण चालू करत आहोत। त्यातला पहिला प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग ब्रँच डील्स विथ द एडीएमई। खालीलपैकी कोणती ब्रँच एडीएमई सोबत डील करते, म्हणजेच ऍब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन। ऑप्शन आहेत फार्माकोकायनेटिक, फार्माकोडायनामिक, फार्माकोथेरापेटिक, टॉक्सिकॉलॉजी। तर करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट करू शकता। ओके, तर करेक्ट आन्सर काय, फार्माको कायनेटिक हे काय, याचं करेक्ट आन्सर आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे आयसोसॉर्बिड डायनायट्रेट गिवन थ्रू कोणत्या रूटने देतात। नंबर एक ओरल रूट, दुसरा आहे पॅरेंटल रूट, तिसरा आहे इंट्रामस्क्युलर आणि डी ऑप्शन आहे सबलिंगल रूट। ओके, तर आयसोसॉर्बेट डायनायट्रेट याचा करेक्ट आन्सर आहे सबलिंगल रूट। ठीक आहे, कोणता आहे सबलिंगल रूट, ह्याचं काय करेक्ट आन्सर। ठीक आहे, हार्ट डिसीज मध्ये युज केलं जातं ते। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच आर द फॉलोइंग ड्रग यूज एज ए ब्रॉन्कोडायलेटर। खालीलपैकी कोणता ड्रग ब्रॉन्कोडायलेटर म्हणून यूज होतो। ऑप्शन आहेत आपल्याकडे, ए ऑप्शन आहे बेक्लोमिथॅसोन, बी आहे साल्ब्युटॅमॉल, सी आहे क्रोमोलाइन सोडियम, डी आहे ग्लिसरील ट्रायनायट्रेट। तर बघा, ब्रॉन्कोडायलेटर म्हणून काय यूज केलं जातं खालील ह्या चार पर्यायापैकी। ओके, उत्तर तुम्ही कमेंट करू शकता। ओके, तर करेक्ट आन्सर काय ब्रॉन्कोडायलेटरचं, साल्ब्युटामॉल इज यूज एज ए ब्रॉन्को डायलेटर। ठीक आहे, साल्ब्युटामॉल काय यूज होतो, एज अ ब्रॉन्को डायलेटर यूज होतो साल्ब्युटामॉल। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट बायो अवेलेबिलिटी बेस्ड ऑन द रूट। बघा, बायो अवेलेबिलिटी जी आहे वेगवेगळ्या रूटची, ती करेक्ट बायो अवेलेबिलिटी कोणता आहे पर्याय बघा या ठिकाणी। म्हणजे या ठिकाणी सर्वात जास्त बायोअवेलेबिलिटीचा क्रम दिलेला आहे आणि उतरता क्रम या ठिकाणी दिलेला आहे। ओके, आधी सगळ्यात जास्त बायोअवेलेबिलिटी कशाची असते, आयव्ही रूटची असते। ओके, मग बघा पर्यायापैकी करेक्ट पर्याय कोणता होईल, पर्याय बघा, पर्याय ए आहे। कमेंट करा आन्सर, आयव्ही सबक्युटॅनस, इंट्रामस्क्युलर, ओरल, ट्रॉपिकल। पर्याय बी आहे आयव्ही इंट्रामस्क्युलर, सबक्युटॅनस, ओरल, ट्रॉपिकल। पर्याय सी आहे आयव्ही ओरल, इंट्रामस्क्युलर, सबक्युटेनस, ट्रॉपिकल। आणि पर्याय डी आहे आयव्ही इंट्रामस्क्युलर, सबक्युटेनस, ट्रॉपिकल आणि ओरल। ठीक आहे, तर करेक्ट आन्सर काय असेल इथं, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी आयव्ही इंट्रामस्क्युलर, सबक्युटेनस, ओरल आणि ट्रॉपिकल। असा काय असतो सिक्वेन्स असतो बायो अवेलेबिलिटीचा, म्हणजे आयव्ही रूट थ्रू सगळ्यात जास्त अवेलेबल होतो, नंतर इंट्रामस्क्युलर थ्रू होतो, नंतर सबक्युटेनस थ्रू, नंतर ओरल थ्रू आणि सगळ्यात शेवटी टॉपिकल। हे काय त्याचं करेक्ट आन्सर आहे। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द फेज सेकंड स्टेप इन बायो ट्रान्सफॉर्मेशन। ओके, बायो ट्रान्सफॉर्मेशन मधली करेक्ट स्टेप कोणती आहे, फेज सेकंड सी आपल्याला विचारला आहे। ओके, त्यात दोन फेज असतात, फेज फर्स्ट आणि फेज सेकंड। तर सेकंड फेज मधली करेक्ट कोणती आहे, ऑप्शन आहेत ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलिसिस, कॉन्ज्युगेशन। तर कमेंट करा करेक्ट आन्सर काय असेल इथं। बघा, फेज फर्स्ट आणि फेज सेकंड असतात बायो ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजेच काय मेटाबॉलिझम। ठीक आहे, मेटाबॉलिझम मध्ये, तर यात मधलं करेक्ट आन्सर काय असेल, करेक्ट आन्सर आहे कॉन्ज्युगेशन। ठीक आहे, कॉन्ज्युगेशन हे फेज सेकंड मध्ये येतं आणि ऑक्सिडेशन, रिडक्शन, हे हायड्रोलिसिस जे आहेत ते फेज काय फर्स्ट मध्ये येतात, फेज फर्स्ट मध्ये येतात। पुढचा प्रश्न,
बघा इनर सबस्टन्सेस विच व्हेन ऍडमिनिस्टर्ड इलिसिट्स रिस्पॉन्स बाय फिजिओलॉजिकल रादर दॅन फार्माकोलॉजिकल. म्हणजे असा इनर सबस्टन्स जो दिल्याच्या नंतर फिजिओलॉजिकल इलिसिट इफेक्ट असतो, ओके, फार्माकोलॉजिकल इफेक्ट नसतो, त्याला काय म्हणायचं? एक त्याला प्लासिबो म्हणायचं, दोन त्याला प्रोड्रग म्हणायचं, तीन त्याला फर्स्ट पास इफेक्ट म्हणायचं, चार का त्याला ऍडिटिव्ह म्हणायचं. तर करेक्ट ऑप्शन काय इथं? करेक्ट ऑप्शन काय इथं? ए ऑप्शन प्लासिबो इज दी करेक्ट. ओके, ए ऑप्शन काय इथं? प्लासिबो करेक्ट आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, असे नवनवीन व्हिडिओ इथून आरोग्य भरतीच्या संदर्भात येणार आहेत, तर ते सगळे मिळायला पाहिजे. आणि जास्तीत जास्त तुमच्या सर्व मित्रांना, सर्व ग्रुपवर शेअर करा. महत्वाचे प्रश्न मी या ठिकाणी या चॅनलवरती घेणार आहे, तर सर्वांनी इथे काय करा, जॉईन करायला सांगा, त्यांना सगळ्यांना ह्याचा फायदा होईल. पुढचा प्रश्न आहे फर्स्ट पास इफेक्ट हायर इन. बघा फर्स्ट पास इफेक्ट हायर कोणात असतो? पर्याय ए ओरल रूट, पर्याय बी सबलिंगल रूट, पर्याय सी पॅरेंटरल रूट, पर्याय डी इंट्रामस्क्युलर रूट. ठीक आहे, तर करेक्ट ऑप्शन काय आहे या ठिकाणी? पर्याय, कमेंट करा आन्सर. करेक्ट ऑप्शन काय? पर्याय ए ओरल रूट मध्ये सर्वात जास्त काय असतो? फर्स्ट पास इफेक्ट असतो. आणि पॅरेंटरल मध्ये फर्स्ट पास इफेक्ट नसतो. ठीक आहे, नसतो. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे डीपी. बघा पुढचा प्रश्न डीपीव्ही फिरिन. बघा डी आय पी आय व्ही ई व्यवस्थित लिहून घ्या, घ्यायचं असेल तर व्ही ई एफ आर आय एन ई. ठीक आहे, हा ड्रगचं नाव आहे. इज ए प्रोड्रग ऑफ, हा प्रोड्रग जो आहे तो कशाचा आहे हे विचारले. बघा पर्याय आहेत एम्फेटामाइन, फिनोबार्बिटोन, डोपामाइन, ऍड्रेनालिन. ओके, तर हा प्रोड्रग डीपीव्ही फिरिन, ठीक आहे, हा प्रोड्रग कोणाचा आहे हे या ठिकाणी विचारलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा, कमेंट करा जर तुम्हाला माहित असेल तर. करेक्ट आन्सर काय आहे याचं? ऍड्रेनालिन. ठीक आहे, तो कशाचा प्रोड्रग आहे? ऍड्रेनालिनचा तो प्रोड्रग आहे, हे त्याचं काय करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न असा आहे ओरल अँटीडायबेटिक्स मोर इफेक्टिव्ह ऍट. ओरल अँटीडायबेटिक्स मोर इफेक्टिव्ह ऍट. ऑप्शन बघा कधी मोर इफेक्टिव्ह आहेत ते. ऑप्शन एक आहे नाईट, ऑप्शन बी मॉर्निंग, ऑप्शन सी ऑन एम्प्टी स्टमक, अँड ऑप्शन डी ऑल ऑफ दीज. तर करेक्ट ऑप्शन काय सांगा? ओरल अँटीडायबेटिक्स मोर इफेक्टिव्ह ऍट, कधी जास्त इफेक्टिव्ह आहेत तुम्हाला सांगायचं आहे. नाईटला आहेत, मॉर्निंगला आहेत, ऑन एम्प्टी स्टमक मध्ये आहेत का ऑल, हे करेक्ट आहे. ठीक आहे, कमेंट करा आन्सर. द करेक्ट आन्सर फॉर दॅट क्वेश्चन, ओके, ओरल अँटीडायबेटिक मोर इफेक्टिव्ह कधी असतात? ऍट दी मॉर्निंग असतात. कुठं असतात? ऍट दी मॉर्निंग. आणि हिप्नॉटिक्स कधी असतात? नाईटला असतात मोर इफेक्टिव्ह. ठीक आहे, हिप्नॉटिक्स कधी असतात? नाईटला काय असतात? मोर इफेक्टिव्ह असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. बघा पुढचा प्रश्न तुम्हाला सांगतो आणि नंतर त्याचे पर्याय सांगतो. व्हेन टू ड्रग्स रिएक्ट केमिकली टू फॉर्म इनॅक्टिव्ह प्रॉडक्ट. व्हेन टू ड्रग्स रिएक्ट केमिकली टू फॉर्म ए इनॅक्टिव्ह प्रॉडक्ट, ओके, दिस रिझल्ट ऑफ, हा जो रिझल्ट आहे तो कशाचा आहे? दिस इज द रिझल्ट ऑफ. ऑप्शन आहेत फिजिकल अँटॅगोनिझम, सिनर्जिझम, पोटेन्शिएशन, केमिकल अँटॅगोनिझम. ओके, करेक्ट आन्सर या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता. करेक्ट आन्सर काय आहे या प्रश्नासाठी? दोन ड्रग केमिकली जर एकत्र आले तर इनॅक्टिव्ह प्रॉडक्ट तयार होतो, हे कशाचा रिझल्ट आहे? करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी केमिकल अँटॅगोनिझम. काय इथं करेक्ट आन्सर काय आहे? केमिकल अँटॅगोनिझम आहे. ठीक आहे,
तर मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, असे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. आणि जर तुम्हाला फार्मसी टेक्निकल स्पेशल बॅचला जॉईन करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर करू शकता. लाईव्ह बॅच आहे, ओके, आणि लाईव्ह झालेले व्हिडिओ नंतर तुम्हाला रेकॉर्डेड पण भेटणार आहेत. या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला डिटेल्स तिथं पाठवले जातील. थँक्यू फॉर वॉचिंग कॉम्पिटेटिव्ह फार्मा. थँक्स वन्स अगेन.